एकदा गोलंदाजाची जबाबदारी त्याच गोलंदाजावर आहे ज्याने आज सकाळपासून प्रभावित केलंय विराज पाटील. मॅच ऑन होणार, दोन्ही संघाला खूप सारा शुभेच्छा. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू विराजाचा, अपस्टंपच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. सुरुवात खराब झालेली आहे विराजाची. आउटसाइड अपस्टंप रणनीती स्पष्ट आहे, रूम दिला जाणार नाही. अपस्टंपच्या बाहेर चेंडू फेकले जातील, एक प्रोटेक्शन सुद्धा घेतलेला आहे विराजानं. गुड कॅप्टन्सी म्हणावी लागेल. कव्हरच्या रिझन मध्ये आपण पाहतो आज खेळावा लागेल फलंदाज तुम्हाला तेजस. ओ जागेवरून फटका सजवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, सेवाक शॉट पाहायला मिळाला. पदत आलेत अजिबात पाहायला मिळाला नाही. फ्रंटफुटचा अभाव या ठिकाणी स्पष्टपणे जाणवला. आणि तुम्ही जर चेंडू पर्यंत पोहोचला नाही तर चेंडू सरळ निघून सुद्धा जाईल, तुमची वाट पाहत थांबणार नाही. विकेट स्कीपरच्या हातामध्ये जातोय पर्यायी डॉट बॉल. पहिला लीगल चेंडू फेकतोय विराज, तो सुद्धा डॉट बॉल फेकतोय. फटका चांगला आहे, फक्त टायमिंग केलंय. कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून हा येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला कव्हरच्या माध्यमातून, कव्हर ड्राईव्ह. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका आहे, ताकदीचा वापर पाहायला मिळाला. परंतु संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे चेंडू थांबला जातोय. लॉंग चेस होती खऱ्या अर्थाने त्या खेळाडूची. डीपेक्षा कव्हरच्या रिझन मधून जवळपास लॉंग अपच्या रिझन मधून चेंडू पकडला, उचल फेक झाली, तदवर आलेली एकेरी धाव. गुड्डू मात्र आता स्ट्रायकरला येतोय, पहिल्यांदाच पंचांकडनं गाड घेणार आणि अनुमती घेणार खेळण्यासाठी. डू वर डायची मॅच आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मॅच चालू आहे, 4:31 झालेले आहेत. बरेचसे प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद लुटताना. UPL पर्व तिसरं, उरण प्रीमियर लीग मोठेजूच्या नगरीमध्ये खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गर्वाची बाब आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी, सर्व नागरिकांसाठी. पुढचा चेंडू, चांगला चेंडू आता पिचिंग आउट साइड लेग मिसिंग नेक्स्ट स्टंप. पंचाने लगेच सांगितलं कारण चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थानं स्टान्स बदलला होता. ट्रिगर मुवमेंट जो असतो खेळाडूचा, जे पायांची मुवमेंट असते चेंडू पडल्या अगोदर, ती ट्रिगर मुवमेंट लेग साईडला झाली होती. त्यामुळे चेंडू पिच झाला आणि चेंडू आदळला सुद्धा बॅक फुटला, मागच्या पायाला चेंडू आदळला. त्यामुळे निर्णय देणं अतिशय स्पष्ट झालं आणि अगदी आमच्या नजरेसमोर सुद्धा ते चित्र घडलं. त्यामुळं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शरीराचा वेध घेताना पॅडला चेंडू आदळला, पर्यायी डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगती पथावर, धावसंख्या एक चटका चौकारच्या सहानंतर, दोन एक्स्ट्रा, एक एक्स्ट्रा, एक सिंगल, एक चौकार, एकूण 6 धावा. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट्स ने विराज. हो चांगला चेंडू होता, जवळपास खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन झालंय. चेंडू जातोय मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये, चौकार. मागे मीटिंग्स घेऊ नका प्लीज. आपण क्षेत्रक्षण सजवायचं असेल अर्थातच दबाव आहे समजू शकतो आम्ही, परंतु वेळ खर्च करू नका इतकीच विनंती असेल तुम्हाला. पहिलं दशक धाव फलकावर लागताना पाहायला मिळतो. बिनबाद 10 धावसंख्या, अजूनही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी. त्यामुळे या चेंडूवर सुद्धा हल्ला चढवणार का गुड्डू? बॅट्समन ऑन स्ट्राईक, स्वतः संघ नायक आहे. चला मॅच चालू करा, पण आपण टाइम लिमिट द्या आज. आणि अरे अर्थानं त्या टाइम मध्ये जर नाही षटक हाताळली तर मात्र एक खेळाडू आपण सर्कल मध्ये सुद्धा घ्या. शेवटचा चेंडू असेल P1च्या षटकातील विराज. हो चांगला चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला, फक्त आणि फक्त टायमिंग पाहायला मिळालं. इथे मात्र खराब षटक, सन वॉटर रनिंग
अतिशय चांगली रनिंग द बिटवीन, नक्कीच टाइट कॉल होता, डेंजर एंडकडे धावत होता, परंतु लेझी क्रिकेट आळशीपणाचा कहर मैदानामध्ये पाहायला मिळाला आपल्याला अनुजच्या माध्यमातून. बॅकअपला आलेच नाही लगेच, आणि मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलला. जिथे एक धावसंख्या होती तिथे मात्र डबलला परिवर्तन केलं जातोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाल्या तब्बल डझनच्या स्वरूपामध्ये, बिनबाद 12. प्रतिम संगीत पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं. क्रिकेट म्हणजे काय असतो मित्रांनो, 2 मिनिटं स्वतःची स्पंदने ऐका आणि उत्तर मिळेल तुम्हाला जर तुम्ही क्रिकेटर असाल तर. खऱ्या अर्थानं जर आपला संघ मैदानामध्ये खेळत असेल आतुरतेने विजयाची वाट बघणं हे क्रिकेट आहे. अगदी बुधवार असला मंगळवार असला त्यावेळी शनिवारची वाट पाहणं हे क्रिकेट आहे. जरी आपल्याला संघामध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा नसली तरी सुद्धा त्या संघाचे पाठराग करणं आणि त्या संघासाठी विजयाची वाट पाहणं हे क्रिकेट आहे. एखादा खेळाडू आपला नक्की पराभूत झाला, आज त्याच्या बॅटमधून धावा नाही निघाला तरी सुद्धा त्याला पाठबळ देणं हे क्रिकेट आहे. जर आपला संघ पराभूत झाला, नकळत डोळ्यातून पाणी येणं हे सुद्धा क्रिकेट आहे. सातत्याने आपण पाहतो क्रिकेटची परिभाषा, हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण पाहतोय हा डॉट बॉल येतोय. आज खेळावा लागेल तुम्हाला, आज तुमची परीक्षा लागलेली आहे. गेल्या सकाळपासून काय केलं तुम्ही हे महत्वाचं नाही, या मॅच मध्ये तुम्ही काय करू शकता हे महत्वाचं ठरणार आहे. फलंदाज खऱ्या अर्थानं तेजस भोईर कोटनाका संघाचा हा ट्रम्पकार्ड खेळाडू आहे, आज तुमचा खेळ दाखवावा लागेल. ओ चांगला चेंडू राईट इन टू द यॉर्कर, अतिशय चांगला चेंडू, वेग वेग आणि फक्त वेग, बुलेट ट्रेन जणू का झपकन आपल्या जवळून निघून जाते ना एखादी स्पोर्ट्स बाईक, त्या प्रकारचं सत्र पाहायला मिळालं. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. स्वतः संघ नाईक आता मात्र पियुष ठाकूर येतोय. दोन्ही बंधू राजे सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्यांचे मोठे बंधू आणि छोटा बंधू आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पियुष ठाकूर ओव्हर द विकेट्स ने मोठे जोईनकडनं पुढचा चेंडू. हो हाफ ट्रॅकर बॉल होता उडवण्याचा प्रयत्न, आउट साइड एज, फील्ड क्षेत्ररक्षण खराब, फंबल झालं होतं, लगेच बॅकअप दिलं, पर्यायी डॉट बॉल. गुड्डू नाराज आहे आणि का नाही नाराज, ऑफस्टंपच्या बाहेर रूम देता तरी सुद्धा तुम्ही अपरकट खेळत नाही, दडपण मध्ये आहे, ते दडपण तुम्हाला तोडावं लागेल. जी स्पंदनं तुमची चालू आहेत ना डॉट बॉल झाल्यानंतर, ती तुम्हाला कुठेतरी थांबवावं लागतील. तेजस एक चांगला खेळ खेळावा लागेल. येस हाच शॉट खेळायचा होता तुम्हाला, अपर कट अपिशचा फटका आणि फक्त टायमिंग दिलंय ना, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतं डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये, कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. वर एक महत्वपूर्ण सूचना असेल, कालच्या दिवसामधली सेमी फायनलची मॅच राहिलेली ती उद्या पहिला सामना खेळवल्यानंतर येईल आणि तो सुद्धा लवकर. जय माता ती दिघोडे विपक्ष अद्विक स्पोर्ट्स उरण, या दोन संघांनी कृपया याची दखल घ्यायची आहे. लाईव्हच्या स्वरूपामध्ये मॅचेस चालू आहेत, 100% मॅच आपण सुद्धा बघत असाल, त्यामुळे तुम्हालाच सूचना आहे. मॅच कडे वळतोय, पियुष ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होणार पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू होता यॉर्कर, अप्रतिम चेंडू, अतिशय चांगला चेंडू, त्याला खेळून सुद्धा चांगला काढला आणि त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. एकाच चेंडूवर सगळं काही क्रिकेटचं घडलं, चांगला चेंडू फेकला, चांगला शॉट्स खेळला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, पण त्यावर धाव मिळाली नाही. हे मात्र अंतिम चेंडू असेल, धावसंख्या स्थिर, बिनबाद 16 धावा, लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले. ओ फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मिड ऑफचा खेळाडू येतोय मिड ऑनच्या रिझन मध्ये, टिपला जातो झेल आणि इथे मात्र दबाव मध्ये हा शॉट खेळला होता, कुठं शॉट जायला पाहिजे होता असं गुड्डू सुद्धा सांगतोय, परंतु इथे मात्र आपण पाहतो तेजस होतोय झेल बाद.
पहिला हादरा बसला जातोय तेजसच्या माध्यमातून. आज दिवसभर ज्या खेळाडूकडनं अपेक्षा लावली होती अर्थातच तेजस, त्याच्या बॅट मधून रन्स पाहायलाच मिळाले नाही. नवीन खेळाडू मैदानामध्ये निमेश भोपी, याच मातीतला सुपुत्र पाहायला मिळतोय. आणि निमेश भोपी खऱ्या अर्थानं असताना सुद्धा आज आपण पाहतोय त्याला थोडासा उशिरा ओपनिंगला येऊ शकला असता का, परंतु गुड्डून एक कॅल्क्युलेशन इनिंग सुद्धा पाहिलेलं आहेत या बॅट्समनच्या माध्यमातून. तर आणखीन एक आनंदाची बातमी, याच गावातील एवन जोडी केतन आणि कल्पेश यांच्या माध्यमातून रजनी स्पर्धा सुद्धा आपल्याला लवकरच कमिंग सून असणार आहे. खूप चांगली आनंदाची बाब आहे. गुड्डू स्ट्राइक एंडला आपण पाहतोय, पुन्हा आता बॅटल लागलेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, विराज वर्सेस गुड्डू असा सध्या सामना रंगतो मैदानामध्ये. फुल टॉस बॉल, व्हॉट अ शॉट, अतिशय चांगला फटका, फक्त दिशा दाखवली, स्कायची झलक पूर्णपणे पाहायला मिळाली, चौकार पाहायला मिळतोय. कधीच होणार नाही माझ्या राजांसारखा कोणी राजा, कारण माझ्या राजाने शेवटच्या श्वासापर्यंत जे केलं ते रयतेसाठीच केलं, आणि इथे मात्र शेवटपर्यंत करतोय गुड्डी गुड्डू, तो अर्थातच आपल्या संघासाठी ऐसे. इथे मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रनअप चुकलेला आहे. पहिला चेंडूवर काय शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण, ताकदीचा सगळेच कडे वापर करता येत नाही. क्रिकेट हा ताकदीचा खेळ नाहीये मित्रांनो, आणि क्रिकेट ताकदीचा खेळ असताना तर आपण पाहतो वेस्ट इंडिज संघ कधीच पराभूत झाला नसता. पुढचा चेंडू, ओ स्टँड अँड डिलिव्हर, अफलातून फटकेबाजी, पहिला चेंडूवर क्लास, त्यानंतर मात्र दाखवली दुसरा चेंडू आपली हुकूमत, लगातार दोन मोठे फटके, गुड्डू ऑन अ फायर. पाहायला मिळतोय चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, खराब चेंडूवर प्रहार सुद्धा पाहायला मिळतात, ही खासियत राहिलेली. इनिंग अतिशय चांगली बिल्ड करतोय, धाव संख्या पाहतो आपण 27 फॉर लॉस ऑफ वन विकेट्स. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस, फिफ्थ ओव्हर मॅच, पाच षटकांची मॅच, तिसरं षटक प्रगती पथावर, 27 धाव संख्या, एक गडी बाद आपण पाहतोय. अर्थातच बाप्पा मोरिया मोठी जुई आणि रुद्र स्पोर्ट्स बालई कॉम्बिनेशन असलेला संघ पाहायला मिळतो आपल्याला. UPL मध्ये लढत पाहायला मिळतं, ही दोन्ही बंधू राजांची लढत असेल. एका बाजूला आपण पाहतोय पियुष ठाकूर, दुसऱ्या बाजूला गुड्डू, नॉन स्ट्राइक एंडला गुड्डू. ओ फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, घरच्या मैदानावर अतिशय चांगली सुरुवात केली, लाजवाब फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. राहिलंय गतवर्षी MPL मध्ये मी सुद्धा आलो होतो एक दिवस खऱ्या अर्थाने दीपक दादा, आणि या खेळाडूची मॅच पाहिली मी, अक्षरशः स्टंट झालो, भुवया उंचावला होता, एकही गोलंदाजाला मान दिला नव्हता, आणि बायकर मॅनचा हा मानकर ठरला होता तोच निमेश स्ट्राइक एंडला सध्या खेळाडू. ओ एक्स्ट्रा बाउन्स, इट्स अ व्हाइट बॉल सिग्नल बाय द अंपायर्स, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल विराज तुम्हाला, हा दबाव आहे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न चालू आहे. वन बाउन्स फॉर दी ओव्हर, आता तुम्ही बाउन्सर सुद्धा अटेम्प्ट करू शकणार नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये
2024 चा जो आय पी एल हंगाम सुरू होणार आहे त्यामध्ये दोन बाउन्सर टाकण्याची तुम्हाला मुभा असेल. नियमामध्ये तफावत पाहायला मिळते आपल्याला, परंतु इथे काय करणार, कोणता चेंडू फेकणार, यॉर्कर येणार का? निमेश भोपी ओव्हर पिच बॉल उडवलाय चेंडूला, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये सांगितलं लगेच निमेशनं. ज्यावेळी नॉन स्ट्राईक केंडचा खेळाडू मोठे फटकेबाजी खेळतो ना, त्यावेळी कुठं का होईना, ऍज अ कॅप्टन म्हणून ना कर्णधारचं थोडंसं ओझं कमी होतं. चेंडू शिल्लक असतील षटकातील, अवघा एक आणि धावसंख्या धावपटलावर 35 धावा. बघा निमेशना एका षटकाराने बरंच काही प्रेशर रिलीज करून ठेवलेला आहे. कॅप्टनच्या माध्यमातून पाहतो आपण, गुड्डूचा विचार केला तर कुठेतरी का होईना, परंतु ओझं कमी होतं. आणि याच माटीतील सुपुत्र आपण पाहतोय निमेश भोपी ऑन अ फायर पाहायला मिळतो. विराज ओ यावेळी काय झालंय पंच, इट्स अ व्हाइट बॉल सिग्नल, खऱ्या अर्थानं अपील झाली होती. गुड्डू सारखा खेळाडू जर सांगितलं ना चेंडू लागला नाही तर खरंच मग आशाच सोडून द्या. 36 धाव संख्या, कारण गुड्डू असा खेळाडू आहे ना प्रेक्षक वर्गानं, स्पेशली प्रेक्षक वर्गाला मी सांगू इच्छितो, अपील झाल्याचा अगोदर हा खेळाडू बॅट सोडेल, इतकं क्रिकेटला मानणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे आय डोंट थिंक सो चेंडू त्याच्या शरीराला स्पर्श झाला असेल, मला अजिबात वाटत नाही, वैयक्तिक मत मांडतोय मी या ठिकाणी. परंतु विराज हा चेंडू डॉट बॉल फेकायचा आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये. हो चांगला चेंडू होता, प्रतिम चेंडू राईट इन टू द ब्लॉक होल, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र फेकलं, प्रेशर मध्ये चांगला चेंडू फेकला विराज तुम्ही. आणि मात्र इथं डॉट बॉल पाहायला मिळतोय, एंड ऑफ द थर्ड ओव्हर. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा ट्वेल्थ मॅन, आपण कोणत्या विचारत असता मला कळत नाही, अगदी गमतेशीर शांत बसलेले असतात तुम्ही, हरकत नाहीये. चला मैदानामध्ये जाऊया, तत्पूर्वी पुन्हा जाऊया डीजे कुणाल जवळ. तीन षटकांचा खेळ संपला जातोय, धावसंख्या 36. अनुज गोलंदाज, स्विंग अँड अ मिस, स्लोवर बॉल फेकला होता, खऱ्या अर्थानं फिंगर रोल केले होते. फिंगर रोल केलं होतं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निमेश भोपी या खेळाडूला तुम्ही फार काळ शांत ठेवणार नाही. अनुज गोलंदाज
पुन्हा एकदा थांबतोय. मनामध्ये बरंच काय चालू आहे अनुजच्या. कसा चेंडू फेकू, काय मुवमेंट आहे फलंदाजची, आणि दडपण आहे त्याला सुद्धा माहिती आहे मला कोणत्या परिस्थितीमध्ये माझं षटक हे इकॉनॉमिकल फेकायचं आहे. अनुज पुढचा चेंडू, हो फटका चांगला आहे इन साइड आउट, टायमिंग चुकलं गेलंय. शॉट कव्हरच्या रिझर्व मध्ये टिपला जातोय जेल, आणि इथे मात्र संपतोय निमेश बोपीचा खेळ. नवीन फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश घरत, अप्रतिम संगीत आपण एक ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या माझ्या राजाला सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा दिला जातोय. मॅच कडे वळतोय, मॅच पुन्हा एकदा टर्न केली या गोलंदाजानं. शिवा गावातील हा खेळाडू वय वर्ष फक्त आपण पाहतोय 22 ते 23 वयोगटातील खेळाडू अनुज रायझिंग स्टार आहे. उभरता सितारा पाहायला मिळतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये इनॅट 4 चौथ्या क्रमांकावर सिद्धेश घरत. फलंदाजी करावी लागेल. गुड्डू नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याला स्ट्राईक वर आणू शकता का तुम्ही? फटका फर्स्ट लाय आउट साइड एज, आणि इथे मात्र आणखीन एक विकेट, लगातार 2 विकेट. गुड्डू नाराज आहे. एक धाव काढायची प्लॅनिंग होती, परंतु इथे मात्र पूर्णपणे त्या प्लॅनिंग वर पाणी सोडलंय त्या खेळाडून. लगातार बॅक टू बॅक 2 विकेट. पडलाय जर गुड्डू इतका चांगला खेळून आणि कॅप्टन जर नॉन स्ट्राईक खेळला असेल आणि तुम्हाला जर काही गोष्टी सांगत असेल तरी सुद्धा तुम्ही चुकताय. बॉस समोर असताना तुम्हाला काही करायची गरज नाही, कारण असं म्हटलं जातं बॉस इज ऑलवेज राईट. तरी सुद्धा चुका होतात तुमच्याकडनं. ओ फटका चांगला सजवलाय खेळाडू आहेत त्या ठिकाणी. बॅटचा खालचा टोवर चेंडू लागला, खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. सोनारी गावाचा सुपुत्र बापड्या नावानं फेमस असलेला हा खेळाडू प्रशांत, चांगला चेंडू होता खऱ्या अर्थानं. मोठा फटका येणं होता, शॉर्ट थोडासा अगोदर खेळला बबड्यानं, आणि पर्याय मात्र आपण पाहतो प्रशांतच्या अगदी बॅटच्या टोवर खालच्या भागावर चेंडू लागला. बराचसा कालावधीनंतर गुड्डू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय. जे 2 खेळाडूंना जमलं नाही ते मात्र प्रशांतने करून दाखवलं स्ट्राईक रोटेशन. धावसंख्या 37. पाहता चेंडू कमी राहिलेले आहेत, त्यामुळे प्रेशर पुन्हा एकदा वाढलंय. ऍज अ कॅप्टन एक चांगली इनिंग. लवर फुल टॉस, बॉल लव्ह केला चेंडूला, स्ट्रेट टू द फिल्डर. मोठा मासा गळाला लागतोय, आता मात्र धाबेदान आणले जाणार. लवर फुल टॉस बॉल होता या संध्याकाळच्या सत्रामध्ये, आपण पाहतोय जास्त लांबी देता आली नाही आणि इथे मात्र कॅप्टनची विकेट्स. प्लेइंग 11 11 खेळाडू का असतात? खऱ्या अर्थानं बरेचशी उत्तरं आहेत, परंतु 3 उत्तरं मी स्वतः देऊ इच्छितो. एक म्हणजे खऱ्या अर्थानं 11 खेळाडूंचा स्क्वॉड असतो सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्षेत्रक्षणासाठी आपण पाहतो नियमावली आहे, त्यामुळे 5 4 3 2 सर्कलमध्ये खेळाडू, 6 त्यानंतर 5 सर्कलच्या बाहेर. परंतु जर एखादा खेळाडू जर पूर्णपणे एक एंड पकडून खेळत असेल
तर बाकीच्या खेळाडूंवर सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. गुड्डू सकाळपासून खेळतोय परंतु त्याला साथ कोण देत नाही. अंतिम बॉल असेल, हो स्विंग आणि मिस, आणखीन एक चांगला चेंडू यावेळी मात्र डॉट बॉलने फिनिश करतोय. अतिशय चांगलं षटक, विकेट्स घेतल्या 3, धाव खर्च केली अवघी 1, व्हॉट अ ओव्हर. गोल्डन षटकची समाप्ती झालेली आहे अनुजच्या माध्यमातून. संगीत आपण ऐकलं, खऱ्या अर्थानं मित्रांनो 16व्या षटकाबद्दल आपण विचार केलं तर अख्ख्या या आपल्या महाराष्ट्रावर, अख्ख्या राज्यावर 4 सुलतानी सत्या अगदी थोया थोया नाचत होत्या. आणि त्या सुलतानी सत्या जर आपण बघायला गेलो तर मंदिराच्या मंदिरं सुद्धा त्यावेळी लुटत होती. अशा वेळी माझ्या राजांचा जन्म झाला आणि आपल्या स्वराज्याला सुद्धा त्या ठिकाणी स्थापित करण्यामध्ये यश झालंय. अंतिम षटक अक्षय पाटील, हो हाफ ट्रॅकर बॉल, यावेळी मात्र शॉर्ट अंपूलचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, 1 बाउन्स ओव्हर द रोड, चमकार. ओव्हर ओव्हर द विकेट्स, हो अतिशय चांगला चेंडू, ला जवाब चेंडू. हा चेंडू जर तुमच्याकडे असेल ना तर कुठलाही फलंदाज असो त्या गोलंदाज, खऱ्या तर पाहतो आपण विवेक, तुम्ही त्याला नमवू शकता यात तीळ मात्र शंका नाहीये. बोरी गावाचा सुपुत्र आपण पाहतोय, अफलातून वेग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्रायकरला प्रशांत आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इट्स अ व्हाइट बॉल सिग्नल. विवेकने सांगितलं बॅट्समन शफल झाला होता, येस इट्स अ व्हाइट बॉल अंपायर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं उल्लंघन पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दरम्यान मध्ये केलं जातंय. UPL ओरण प्रीमियर लीग पर्व 3 या पर्वाचं आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस, अंतिम सामना आपल्या भेटीस येतोय. जो संघ जिंकेल तो मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे आता अस्तित्वाची लढाई लागलेली आहे. प्रशांत खेळावे लागेल, 2 मोठे फटके तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. लोवर फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, थोडासा स्ट्रॉक, उशिरा खेळला. इथे काय घडलंय, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, काय चालू आहे नक्की, व्हॉट्स हॅपनिंग देअर, नक्की काय चालू आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव अजिबात झाली नसती तरी सुद्धा सहज गत्या झालेली आहे. दुसरी धाव मिसफील्डच्या जोरावर, धावसंख्या 44, चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत 3 चेंडू मध्ये किमान 10 धाव संख्या प्रशांत तुम्हाला ठोकायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, 50-55 धाव संख्या तुम्ही सहज गत्या डिफेंड करू शकता. गोलंदाजी आहे तुमच्याकडे परंतु किमान 2 मोठे फटके अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूनं विवेक थांबवायचंय तुम्हाला. लोवर फुल टॉस बॉल, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. संध्याकाळचं सत्र आहे, फटकेबाजी जात नाहीये, हेच कारण राहिलंय आणि याच कारणामुळे आपण पाहतोय आणखी एक खेळाडू प्रशांत या ठिकाणी होतोय झेलबाद. पाहतो याच दरम्यानच्या काळामध्ये द्वारकानाथजी पाटील, पाणदिवे गावाचे आपण पाहतोय. द्वारकानाथजी पाटील साहेबांना विनंती असेल, कृपया आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. लोवर फुल टॉस बॉल, हा जर सकाळच्या सत्रामध्ये बॉल असताना तर नक्कीच सीमारेषा गाठली असती बॉलांना आणि ही चर्चा खऱ्या अर्थानं डगावट्स मध्ये सुद्धा झाली असेल. परंतु चला बॅट्समन स्पीडअप करा प्लीज,
वेळ नाही आपल्याकडं, फक्त दोन चेंडू आहेत, त्यामुळे अजिबात खर्च वेळ करू नका। आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे स्पर्धक आम्हाला जोडलेले आहेत, घर बसल्या खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत, त्या प्रेक्षक मायबापाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करू इच्छितो। UPL स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। फुल टॉस बॉल, आणखीन एक मिस्टामिंग स्ट्रोक आहे, परंतु ताकद एवढी लावली होती ना की चेंडूला सीमारेषाच्या पार पाठवलं, षटकार येतोय। त्यापेक्षा आपण त्याचं स्पष्टीकरण दिलं आणखी बरं होईल। बॅट्समन फ्रंट फुटला खेळत होता आणि चेंडू खाली ड्रिप होत होता, त्यामुळं जरी चेंडू सोडला असताना 50 कम्स अप 50 धावसंख्या झालेला आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये। मी आवर्जून सांगेल अतिशय चांगली धावसंख्या, कारण फुलटॉस बॉल जर षटकार जात नसेल तर ही 100% चांगली धावसंख्या आहे। फक्त आता डिपेंड करतोय गोलंदाजी कशी होणार, कारण अजूनही त्यांच्या नाण्याची दुसरी बाजू बाकी आहे। अंतिम चेंडू पूर्वार्थामधला इनसाइड एज पाहायला मिळालो, चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर आलेली अवघी एक धाव, शेवटच्या चेंडूवर आपण पाहतो फक्त एक धाव आणि मात्र इथं पूर्वार्थ संपला जातोय। मॅच आपण पाहतोय, बाप्पा मोरिया मोटीजी रुद्र स्पोर्ट्स बालई विपक्ष पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भवरा, दोन संघामध्ये ही मॅच रणशिंग फुंकलं गेलं, नाणेफेक झाली, तदनंतर मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदासाठी आमंत्रित केलं खऱ्या अर्थानं। आपण पाहतोय बापा मौर्या मोटीजू आणि रुद्र स्पोर्ट्स बालई संघाला आणि धावसंख्या जमवलेल्या आहेत 30 चेंडू मध्ये 5 षटकामध्ये, 51 आणि 52 धावसंख्येचं आव्हान असेल, 51 धावसंख्या झालेल्या आहेत, 52 धावसंख्येचं आव्हान, 30 चेंडू 52 धावसंख्या। चला विनंती असेल आणि ओपनिंग पेअर पीश ओपनिंग पेअर पाठवून द्या प्लीज। वेळ खर्च करू नका, पहा पुन्हा आता विनंती केली जाते, गुड्डू क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ अजिबात नाही आपल्याकडं, टीम मीटिंग घ्या लगेच, तुमची रणनीती आखा, रणनीती आखा लगेच, कारण मॅच महत्वाची आहे, त्यामुळे रणनीती आखणं तितकीच गरजेचे आहे। अंकेश कामटकर आपण कुठे असाल कृपया आयोजकांशी संपर्क साधा, अंकेश कामटकर। मॅच चालू होईलच, प्रेक्षकांचा ताफा या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळतो आपल्याला। क्रिकेट अशी गोष्ट आहे ना जी ज्याला रुची असते ना त्याला घरातून खेचून आणते, अशी गोष्ट आहे क्रिकेट। चला पंच आपण मैदान मध्ये, सर
तुम्हाला ग्राउंड मध्ये गोष्टीची त्या पूर्तता केली जाईल. अर्थातच सगळ्यांना आता माईक वर बोलण्याचा चहाची, अन्यथा काही काना वेगळं वाटेल. संध्याकाळचं सत्र आहे, माहिती आहे, गरजेचं असतं. आणि पंच म्हटलं तर रिडकी हड्डी, पाठीचा कडा. मॅच चालू करा. 30 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहणार आहोत 52 धावसंख्या. पॉवर प्ले खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. या पॉवर प्ले मध्ये जर जो संघ चांगली कामगिरी करेल ना, तो संघ फ्रंटफुटला येताना वेळ लागणार नाही. कारण पॉवर प्ले हा सगळ्यांचं भवितव्य ठरवणारा आहे. बस तेवढं राहू द्या. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. युपीएल उरण प्रीमियर लीग पर्व तिसरं वर्ष चालू आहे. तिसऱ्या वर्षामध्ये आपण पाहिलं, पहिल्या वर्षामध्ये पागोटे इथे स्पर्धा झाली. गतवर्षी आपण पाहिली चिरलेच्या मैदानावर स्पर्धा अतिशय चांगली. आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय मोठी जुईच्या या नगरीमध्ये अतिशय चांगली स्पर्धा. चार चांद लावलेत या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सर्व या आयोजकांनी. अथक परिश्रम आहे, कारण एखादी स्पर्धा असली ना, आणि आपण स्टँड सुद्धा पाहतो खऱ्या अर्थानं. प्रवीण घासे युवा प्रतिष्ठान स्टँड आहे. त्यानंतर मग दिलीप शेठ भोईर, त्यानंतर आपण पाहतोय छोटम शेठ, त्यानंतर अजय 74 स्टँड आणि माय मौली अक्का देवी स्टँड. ग्रामदेवतेच्या नावानं स्टँड ठेवले आहे. अतिशय हॅट्स ऑफ यू, खरंच तुम्हाला सल्यूट आहे आयोजकांना आणि सर्व ग्रामस्थ मंडळ मोठेजीकरांना. अप्रतिम स्पर्धा या ठिकाणी पाहायला भेटतोय. लाजवाब आयोजन, प्रत्येक गोष्टीचा नीट नेटकेपणा पाहायला भेटतोय. प्रत्येक गोष्टीसाठी एक नाही तर चार माणसं हजर आहेत. त्यामुळं काही विपरीत घडण्याचा विशेष आज दिवसभर आपण पाहतो. अंतिम टप्प्यात यायला अजूनपर्यंत कोणाची कंप्लेंट सुद्धा आली नाही, याचंच कारण आपली स्पर्धा अतिशय चांगली चालू आहे आणि यापुढे सुद्धा चालू राहील. खूप चांगलं आयोजन. मॅच कडे वळतोय सेकंड हाफ मध्ये. उत्तरार्थासाठी आपण पाहतोय 52 धावसंख्येचं आव्हान. स्ट्रायकरला दोन खेळाडू, विराज आणि विवेक. सन्मान दिला चेंडूला, फक्त ग्लान्स केला मिड विकेटच्या रिजन मध्ये. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव सुद्धा सहज गत्या. गुड क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठे फटकेबाजी मारूनच फक्त आपल्याला मॅच जिंकवता येते का? नो, ऑफकोर्स नॉट. मी तर नाहीच म्हणेन. क्रिकेटमध्ये षटकार चौकारांशिवाय सिंगल डबलला जितकं महत्व द्याल ना, चार सिंगल आल्या ना आणि दोन मोठे फटके मारलेत, किती धावसंख्या होते तुम्हीच बघा. त्यामुळे दोन षटकार मारण्याच्या नादामध्ये चार बॉल डॉट केलेत, 10 धावसंख्या होणार हे गणित राहिले. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या. आणखीन एक त्याच रिजन मध्ये सेम बॉल सेम शॉट अँड ऑफकोर्स सेम रिझल्ट, पुन्हा 2 धावा. लाजवाब क्रिकेट. सुरुवात चांगली झाली. पहा, चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू गेला नाही तर 2 सिंगल, करेक्शन माफ करा, 2 डबल या ठिकाणी घेतलेले आहेत. अर्थातच धावसंख्या 4, स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातोय. 4 धावसंख्येवर पोहोचला जातोय. 52 धावसंख्येचा टप्पा आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. रिस्क घ्यायची नाहीये. गोलंदाज चांगला आहे त्यांना सुद्धा माहिती आहे, आकाश ठाकूर. त्यामुळे त्याला सन्मान द्यायचा. एखादा चेंडू खराब आला ना, अक्षरशः त्यावर तुटून पडायचं. हे खऱ्या अर्थानं गेम प्लॅनिंग सजलंय, स्पष्टपणे पाहायला मिळतो आपल्याला. पियुष ठाकूरच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने गुड्डू, शांत बसणारा कॅप्टन नाहीये. त्याच्या मनामध्ये सुद्धा कॉम्प्युटर चालू असतं. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका, फक्त दिशा दाखवली दीप थडम्यांच्या रिजन मध्ये. इथे मात्र येतोय चौकार. षटक नाही होऊ शकत, 3 चेंडू झालेत, 8 धावसंख्या आलेल्या आहेत, अजूनही मोठं षटक होऊ शकतोय. विराज डाऊन द लेग साइड. इथे मात्र निर्णय पाहायला मिळतोय. गुड्डू सांगतो लेग स्टंपच्या वरून चेंडू आलाय, परंतु आता मात्र पंचाने निर्णय सोपवलेला आहे. इट्स अ व्हाइट बॉल. 9 धावसंख्या. पहिल्या चेंडूवर दुहेरी, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी, तिसऱ्या चेंडूवर चौकार, 9 धावसंख्या. चौथा चेंडू व्हाइट बॉल. टोटल चेंडू झाले 3. लीगल चेंडू जर आपण पकडले तर 3 धावसंख्या, 9. पुढचा चेंडू हो फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली. कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडू पाठवलाय. देर इज अ प्रोटेक्शन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण.
अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, काही धावसंख्या नक्कीच वाचवलेल्या आहेत, धावसंख्या मिळतील एकूण दोन. याचा बीमर चेक करायचा आहे. ओके, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पुन्हा एकदा, अंपायर्स रिव्ह्यू आहे. थोडस वाटलं खऱ्या अर्थानं पंचांना सुद्धा, त्यामुळं हाईट फॅक्टर किती होता ते पाहायचंय खऱ्या अर्थानं. आउट साइड ऑफ स्टॉप चेंडू असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी अंपायर्स, थँक्यू. खूप चांगली स्पर्धा, मगाशी मी स्पर्धा का म्हटलं पहा, पंच सुद्धा सगळ्या गोष्टींची पुष्टा करतात. आता कुठं सूर्याचं दर्शन झालंय, सकाळपासनं सूर्य कुठं आरवला होता काही कळत नाही आज, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये सोनेरी किरण फलंदाच्या अंगावर पाहायला मिळतात आपल्याला. यावेळी मात्र लोवर फुल टॉस बॉल होता आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आहे. यावेळी मात्र आणखीन दोन धावा काय करणार आता गुड्डू, आणखीन खेळाडू तो स्क्वेअर ठेवणार का तुम्ही दोन धावा अडकवण्यासाठी, का आणखीन खेळाडू सर्कल मध्ये आणणार त्या ठिकाणी. आता कॅप्टनशिप टेस्ट होणार तुमची, येस तेच झालंय, आणखीन खेळाडू सर्कल मध्ये एक्स्ट्रा आणलाय आता, कारण रिक्स घेऊ शकत नाही या ठिकाणी. हा खरा कर्णधार तोच असतो जो चुकीला लगेच सुधरवतो. सातत्यानं पाहतो आपण, अंतिम बॉल असेल 13 धाव संख्या, पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा बॅट्समन प्लीज, वेळ नाहीये, सूर्य कसं का वैना, परंतु मात्र दर्शन दिलंय आता संध्याकाळी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू, अंतिम बॉल असेल. यावेळी मात्र फटका चांगला आहे, धाव अलाउंड द कार्पेट फटका खेचला जातोय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये अवघी सिंगल पाहायला मिळतोय, एक धाव मिळते आणि धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर, एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाव. चला मॅच स्पीडअप करा प्लीज, वेळ नाही आपल्याकडं, कळू शकते आम्हाला नक्कीच, कारण मॅच हाय वोल्टेज आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आता कॅप्टनसी टेस्ट होणार आज गुड्डूची. आज कॅप्टनसी कशी आहे ती टेस्ट नक्कीच होणार, परंतु त्याला अनुसरून गोलंदाजी सुद्धा होणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट उचलून घ्या, ऍज अ कॅप्टन तुम्हाला मैदानाचा कुठल्या तरी एकाच बाजूला तुम्हाला फिल्डिंग देऊ शकतो. चौफेर फिल्डिंग देणारा अजूनपर्यंत कोणी कॅप्टन फायदा नाही झाला. सन्माननीय द्वारकानाथजी पाटील साहेब पांडिवे गावाचे व्यक्तिमत्व, आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानपण व्हायचं आहे. समाधान पाटील लेवर फुल टॉस बॉल, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. मागाशीच म्हटलं मी, मागाशीच म्हटलं क्षेत्ररक्षणाची साथ खूप गरजेची आहे. पहा हा चेंडू जर अडला असताना डॉट बॉल होता, हा चेंडू जर अडला असता तर नक्कीच डॉट बॉल झाला असता, परंतु असं होत नाही. एक एक धाव महत्वाची आहे, स्पंदने वाढवून जातील आणि कुठेतरी का होईना, परंतु गुड्डूवर प्रेशर वाढत चाललंय. असं क्षेत्ररक्षण झाल्यावर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल चालू आहे गुड्डूच्या माध्यमातून, कारण मी मागाशीच म्हंटल गुड्डूचा डोकं आहे ना ते कम्प्युटर आहे, सारखं चालू असतं, कधी एंटर प्रेस होतोय कधी एक्झिट प्रेस होतोय, सगळ्या गोष्टी चालू असतात डोक्यामध्ये, कॅल्क्युलेशन लगातार चालू असतं, आपण कित्येक वेळेला पाहिलेलं आहे. दुसरं षटक आपण पाहतोय, समाधान पाटील विंधणे गावाचं हा गुणवंत खेळाडू 40+ मास्टर मध्ये असून सुद्धा अजूनपर्यंत आपली हुकूमत दाखवताना. ओ एज लागली होती परंतु कॅरी नाही, बॉल झाला. व्हॉट अ फिल्डिंग अप्रतिम, खूप चांगला स्टॉप केलेला होता, कॅरी अजिबात झाला नाही, अगदी हलकासा एकदम आपण पाहतोय ऑफसाऊट एज, महून किराणा किनारा ज्याला आपण म्हणतो, एकदम हलकासा टच. जर आपल्याकडं स्निकोमीटर जर असताना हलकासा टच पाहायला मिळाला असता नक्कीच आउट साइड एज अगदी आमच्या कानापर्यंत आली होती.
हा डॉट बॉल पाहायला मिळतोय, चांगले चेंडू फेकतोय अजूनपर्यंत, दोन चेंडू मध्ये फक्त एक धाव संख्या, चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला। आउटसाइड एज, इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटला जातोय, देव येतो द्यायला, कर्म येतात न्यायला, तशी गत म्हणावी लागेली। झेल कुणाचा सोडला तुम्ही, काय करेल कॅप्टन अशा वेळेला, अशा वेळेला कॅप्टन काय करणार तुम्हीच सांगा। एखाद्या मुलाला आपण बघितलं शाळेत जाण्यासाठी स्पोर्ट्स शूज आणले, बाईक घेऊन दिली, कॉलेजला मुलाला चांगला आयफोन घेऊन दिला, तरी सुद्धा तो काढता कॉलेजला जात नाही, त्यात काय चुकी आई वडिलांची। तसं हे सत्र झालंय, तुम्हाला त्या ठिकाणी हलवून पुन्हा आता कव्हर पॉइंटला आणलं तरी सुद्धा तुम्ही झेल सोडता, तो सुद्धा साधा सोपा झेल। इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तिथंच ठेवण्यात आलेलं आहे त्या खेळाडूला, कॅप्टन्सी टेस्ट होणार, मागाशीच म्हटलं कॅप्टन्सी टेस्ट होणार आज तुमची, समाधान पाटील। ओ यावेळी मात्र झील साठी खऱ्या अर्थानं जाणं होतं का तुम्ही, हाफ चान्स होता, हाफ चान्स नक्कीच होता, चान्स नव्हता असं नाही म्हणू शकत, परंतु अफलातून गोलंदाजी, लाजवाब शतक अजूनपर्यंत, जरी मिसफील्ड झाले ना तरी मात्र समाधान पाटील यांना माहिती आहे आपण आपली लाईन लेत मिसळून चालणार नाहीये, आपल्याला चेंडू चांगला फेकायचा आहे। दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे, धाव संख्या खर्च केला चार चेंडू मध्ये दोन, आता मात्र प्रेशर कुठेतरी फलंदाजांवर चालू आहे। इथे मात्र लेग्स थोडासा अडकला कुठेतरी, जो रिलीज फूट आहे ना तोच अडकला, गणिमत राहिली खरं तर समाधान दादांचा बॅलन्स नाही, मिस झाला। डेड बॉल पाहायला मिळतो आपल्याला, स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा विराज पाहतो आपण, हो स्विंग आहे ना मिस, आणखीन एक चांगला चेंडू, क्या बात आहे, लाजवाब, हा चेंडू जर डॉट पडला ना तर आजच्या दिवसातील गोल्डन षटक, विकेट्स महत्वाचं नाहीये, विकेट्स पेक्षा या ठिकाणी डॉट बॉल महत्वाचा आहे, विकेट्स महत्वाचा नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघ आहे त्यामध्ये एक दोन सोडा आठव्या क्रमांकावर फलंदाजी आहे, त्यामुळे समाधान दादाला माहिती आहे डॉट बॉल महत्वाचा आहे सध्याच्या स्थितीला। क्षेत्रक्षणाची पाहणी केली, पुढचा चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, लाजवाब, अफलातून षटक हातळले, आणि इथे मात्र सांघिक सफलता सुद्धा, शेवट गोड झालाय, क्षेत्रक्षण चांगलं झालंय, आणि या कुठेतरी दबाव मध्ये आलेली हे शेवटच्या चेंडूवर सांघिक विकेट, धावचीत बाद फलंदाज। मगाशीच म्हटलं खऱ्या तर मी पूर्वार्थामध्ये 50 धावसंख्या, जरी सकाळच्या सत्रामध्ये 80 धावसंख्या कमी पडल्या, 70 धावसंख्या कमी पडल्या, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये 50 धावसंख्या क्रिकेटमध्ये कित्येक वेळेला पाहिलेत आपण, कारण आपण खऱ्या अर्थानं ज्याच्या वेळी एक गाव 11 खेळाडू एखादी लीग खेळतो, स्पर्धा खेळतो, त्यावेळी शेवटची मॅच असेल ना त्यावेळी कोणताच कर्णधार क्षेत्रक्षण घेत नाही, कारण ती रिक्स घ्यायला कोणीच तयार नसतं, परंतु रिक्स घेतलेली खऱ्या अर्थानं अगदी आंतरराष्ट्रीय पटलावर पॅट कमिन्सनं, खूप अगदी सरप्राईज करणारा निर्णय होता, कारण आपण पाहतोय 1974 पासनं स्पर्धा चालू आहे, वेस्ट इंडिज संघाने लगातार वर्ल्ड कप चालू झाला दोन वेळा, त्या वर्ल्ड कपवर आपले हक्क हुकूमत गाजवली, त्यावेळेला ऑस्ट्रेलियाच्या नावावर वर्ल्ड कप नव्हता, तर तिसरा वर्ल्ड कप हा भारतीय संघानं 83 कपिल देव सरांच्या नावावर लागला होता, तिथून सुद्धा कुठल्याच वर्ल्ड कप मध्ये अजूनपर्यंत क्षेत्ररक्षण घेतलं नव्हतं खऱ्या अर्थानं। बॅटिंग पिच जरी असली तरी सुद्धा प्रेशर वेगळा असतो, परंतु तो भाग वेगळा होता, तो फॉर्मॅट वेगळा, हा फॉर्मॅट वेगळा आहे, नवीन गोलंदाज निवडला जातोय पुन्हा एकदा आकाश, हे निर्णायक षटक असेल आकाश तुमचं, प्रथमेश, ओ चेंडू हवेत आहे, सान होत झेल पर्यंत, तुम्ही आज जे काय होतं ना ते झोकून द्या स्वतःला, डाईव मारणं होतं क्षेत्ररक्षक तुम्ही, परंतु क्षेत्ररक्षक म्हणे डाईव मारू कुठना मी, खूप, कारण हे ही कॅच घेण्यासाठी खऱ्या तर नक्कीच तुमचा स्टार्ट महत्वाचा असतो, तुमची बॉडी जी असते लूज ठेवणं गरजेचं असतं। पहिला चेंडू एक धाव, लवर फुल टॉस बॉल, जवळपास यॉर्कर पाहायला मिळतोय, समाधान दादा अप्रतिम क्षेत्ररक्षण,
वयोवर्ष त्या खेळाडूचा मित्रांनो 40 वरती आहे, अक्षरशः 22 वर्षाचा खेळाडूला लाजवेल असा हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अफलातून। त्यामुळेच गुड्डूच्या टाळ्या अजूनही थांबल्या नाहीत पहा, लाजवाब क्षेत्ररक्षण, कौतुक करेन दादा तुमचं, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालोय। अवसंख्य खर्च केले अवघ्या 2, परंतु अजूनपर्यंत ट्रम्प कार्ड आहे मैदानामध्ये। प्रथमेश फटका फसलाय, हा झेल महत्वाचा आहे, कोण झेलणार? ओ व्हॉट अ कॅच! मागास पासून ज्यानं झेल सोडलं होतं ना त्यानं असा झेल टिपलाय ना, अविश्वसनीय। प्रथमेश बॅक टू द पहा, कधी कधी असं म्हटलं जातं, एखादा तेच उदाहरण पुन्हा देईल, एखादा आईचा मुलगा असेल, पहिल्या परीक्षेला फेल झाला असेल, दुसऱ्या परीक्षेला फेल झाला असेल, किंवा एखादा आपला गावातला मुलगा असेल ज्याच्याकडनं अपेक्षाच नसते ना, एखाद्या अर्थानं मैदानाचं उदाहरण देईन, जो कधी खेळलाच नसेल पण फायनलच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर जर त्याने षटकार मारला तर अख्खा गाव त्याला खांद्यावर घेतो। तेच घडलं मैदानामध्ये, 2 झेल सोडले ना ते आता डिलीट झाले असतील मात्र मेमरी मधला, कारण हा झेल खूप महत्वाचा होता आणि हा झेल जर काय ड्रॉप झाला असता ना बरंच काही सत्र बिघडलं असतं, परंतु जर तडला महत्व नाही क्रिकेटमध्ये, सत्यात हेच घडलंय। प्रथमेश हा ट्रम्प कार्ड होता, प्रथमेश एकमेव असा मात्र वाटतं खेळाडू होता, कारण सकाळपासून चांगला टच मध्ये सुद्धा पाहायला मिळाला, ज्याकडे सामना वळवण्याची पूर्णपणे ताकद होती, आता तो खेळाडू सध्या डगआउट मध्ये आहे, तो मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना दिसतोय। मी मगाशीच म्हटलं कॅप्टन्सी टेस्ट होणार, पुन्हा एकदा गोलंदाजी एंड सुद्धा महत्वाचा आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, खरं अर्थानं एक समालोचक म्हणून सगळ्या गोष्टींची पूर्तता सुद्धा पुरवायला लागते, त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष पाहायला मिळतंय। एक एक गोष्ट, 15 चेंडू 34 धावा, अनुज येतोय सेवा गावातील हा सुपुत्र पाहतोय, आज पुन्हा एकदा आपण पाहतोय अनुजची कसोटी लागलेली आहे। टॉस बॉल आहे, लाजवाब सरप्राईज, फक्त फलंदाज नाही तर स्वतः कॅप्टन सुद्धा झाला, अनएक्सेप्टेबल डिलिव्हरी, असं वाटलंच नव्हतं दोघांना की हा बॉल जवळपास लोवर फुट टॉस येईल। संध्याकाळचं सत्र आहे, सहजासहजी बॅटवर चेंडू आता येणार नाही, अनुज तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, एक कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला उचलावी लागेल, रिवॉर्ड मिळेल की नाही नंतरची बाब आहे। पुढचा चेंडू, ओ स्विंगाने मिस, बॉल ड्रिप झाला, चेंडू बॅटच्या वरून गेल्या, बॅट चेंडूच्या वरून निघाले आणि हा पर्यायी डॉट बॉल, आता मात्र धाबे दणाणले जातात, प्रत्येक डॉट बॉल हा उत्कंठा वाढवत जाईल। तर ड्रिंक्स ट्रॉली तयार राहा तुम्ही, आता मात्र 12 मॅन तयार राहा, कुणाशी बोलत नका राहू, तिथं लगेच तुम्ही मैदानामध्ये शिरकाव करा। अरे अर्थानं मगाशी बघितलं अंपायर सिग्नल आला, मी मायक्रोफोनवर बोलले तरी सुद्धा 12 मॅनचं काहीतरी चालू होतं गुपचूप। गोलंदाज आकाश ठाकूर, ओ आणखीन एक लाजवाब यॉर्कर, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, लाजवाब लगातार 2 षटकं जर आपण पाहिली ना तर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिली जातील लाजवाब, आजच्या दिवसातील लाजवाब षटक पाहायला मिळतोय। 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावपटलावर 18 चेंडू मध्ये अवघ्या 19 धावसंख्या खर्च केल्यात आणि समीकरण आता असं असेल 12 चेंडू 33 धावा। थँक्यू सो मच प्रतिम संगीत, छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं
त्रिवार मानाचा मुद्रा दिला जातोय. समीकरण असं असेल, बारा येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी तब्बल 33 धावा. 12 चेंडू आणि 33 धाव संख्येची गरज. आपण पूर्वार्थामध्ये विचार केला ना तर जवळपास पहिल्या 2 षटकामध्ये 16 होत्या, परंतु 3 षटकामध्ये कुठेतरी सेकंड इनिंगला बॅकफुटला आहे संघ, फलंदाजी करणारा संघ बॅकफुटला आहे. अर्थातच आपण पाहतोय पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भाऊरा. परंतु मला एका प्रश्नाचं अजूनपर्यंत उत्तर सापडत नाहीये, अनुजच्या जागेवर स्वतः कर्णधार येऊ शकला असता का? कारण ही नॉकआउटची मॅच आहे. पियुष, जर तुम्ही या ठिकाणी असताना गेम प्लॅनिंग मैदानामध्ये चालू शकला असता, आपल्या साथी खेळाडूला सांगू शकला असता रनरेटने पुढे जायचंय, एखादा मोठा फटका तुम्ही सुद्धा मारला असला असता. अर्थातच अनुजकडे जी क्षमता आहे तील मात्र शंका नाही, त्या मुलं कॅप्टनच्या अगोदर प्रमोट केलंय. परंतु कुठेतरी आता मात्र गेम प्लॅनिंग काय आहे त्याच्यावर थोडस प्रश्नचिन्ह येतोय. पियुष ठाकूर अजूनपर्यंत मागे राहिलेत, कदाचित स्लॉग वर खेळण्याचे मनसुबे असतील. गोलंदाज विकी मात्रे, फटका फसलाय इथे, मात्र पाहतो मिड विकेटच्या रिजन मध्ये विकी, ज्यानं मागच्या मॅच मध्ये 11 धावसंख्या डिफेंड केला होता, पहिल्या चेंडूवर विलवतोय आणखीन एक विकेट. अकरा चेंडू 33 धावा. आता मात्र पियुष ठाकूर मैदानामध्ये डू ऑर डाय, दोन्ही सख्खे बंधू आता मात्र प्रतिस्पर्धी झालेले आहेत, आमने सामने येऊन ठेपलेले आहेत. अरे आता नाही लीग आहे, मैदानाच्या बाहेर बरेचसे खेळाडू मित्र सुद्धा असतात आणि असणं सुद्धा गरजेचं आहे. तुमचा अग्रेशन ना मैदानावर दाखवा, बाहेर दाखवून काय फरक नाही पडत. ज्या तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे ना, तुमच्यामध्ये किती राग आहे ना तो चेंडूवर दाखवा, तुमच्यामध्ये किती ताकद आहे ना ते बॅटवर दाखवा, तुम्ही षटकार मारून दाखवा. ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची परिभाषा असते. बाहेर जाऊन तर लहान मुलगा सुद्धा बोलतो, परंतु त्या मुलं आपण बाहेर जाऊन कुठली गोष्ट बोलणं हे सोपं असतं. बाहेर आपण डगआउटच्या मधून सांगतो हा चेंडू शॉर्ट बॉल होता, षटकार जाणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण जातो ना त्यावेळी प्रेशर वेगळा असतो. त्यामुळे कुठल्याही खेळाडूला बोलताना किमान एकदा तरी विचार करा, एवढंच सांगेन मी. आणि आपल्या खेळाडूला नेहमी पाठबळ करा, विजय पराभवच चालूच असतो. चला मॅच चालू करा गुड्डू प्लीज. अकरा चेंडू 33 धावा. आता जे काय आहे ना पियुष ते तुम्हालाच करायचं आहे. 11-33 मॅच, 2 फटक्यामध्ये पुन्हा एकदा टर्न होणार. ओ हाफ ट्रॅकर बॉल आहे, हुक शॉटचा फटका, खेळाडू त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र 52 ओव्हर दर चौकार जातोय. क्या बात आहे स्वर्गीय, आपण पाहतोय अजय दादा यांना खऱ्या अर्थाने यांच्या स्मृतीस उजाळा देणारे संगीत. एक असं व्यक्तिमत्व हरवलंय ना ज्यांना अख्खा गावाच्या वतीने हळहळ सुद्धा व्यक्त केले जाते आणि त्यांच्या आठवणीला उजाळा करण्यासाठी हे संगीत आणि त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली म्हणून आज संघाचं नाव सुद्धा त्यांच्याच नावाने ठेवण्यात आलेलं आहे. मॅच कडे वळूया, बॅक टू द क्रिकेट. चौकार पाहायला मिळतोय पियुषच्या बॅट मधून. ओ फटका चांगला आहे, कव्हरच्या रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहेत. हलकासा फंबल पाहायला मिळतोय, परंतु लगेच बॅकअप दिलं जाणार, सिंगल पाहायला मिळतोय. नऊ चेंडू आणि 24 धावा. 28 धावा, 24 धावा संख्या धावपटलावर लागलेल्या आहेत. माफ करा करेक्शन, 9 चेंडू आणि 28 धावा. प्रत्येक चेंडू मग तिहेरी धाव आलेले आहे. एक मोठा फटका गरजेचा आहे.
ओ अफलातून लाजवाब, या चेंडूवर ना फक्त एकच गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजेच वेग। हायवे वर आपण एखादा गाडीनं ट्रॅव्हल करत असो, जेव्हा आपल्या जवळून सपकन एखादी स्पोर्ट्स बाईक जाते ना, त्याच प्रकारे अगदी जवळून चेंडू निसटला। काय षटक हातळलं, सुरुवात केली खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याची समाधान दादांनी, त्यानंतर मात्र त्यांना सुद्धा बॅकअप दिलं आकाशनं, आणि आता मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतोय विकी। हा प्रकार, बॉल उडवला चेंडूला, बराचसा उशीर शांत बसला होता, परंतु यावेळी प्रतिउत्तर दिलंय, तू शेर तो मै भी सवा शेर। सात चेंडू 22 धावसंख्येची गरज असणारा आहे। आता फलंदाज पाहतो आपण ऑन स्ट्राईकला विवेक पाटील, आता मात्र विवेक या चेंडूवर एक मोठा फटका अजूनही खेळायचा आहे तुम्हाला। पहा, अपेक्षा खूप लावल्यात तुमच्याकडनं, एकदा विवेक फक्त डगआउट कडे बघा, आशेने भरलंय तुमचं डगआउट, तुमच्याकडनं खूप अपेक्षा लावल्यात। दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहे तिळ मात्र शंकरने, परंतु तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा तितक्याच लावल्यात, परंतु दुसऱ्या बाजूने एक ट्रम्पकार्ड गोलंदाज विकी तुम्हाला स्पष्टपणे वॉर्निंग दिलेली आहे, सगळं काही सांगितलंय कसा चेंडू फेकायचा, हेच क्रिकेटचं गणित आहे। एका बाजूनं आपण पाहतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूनं तोच गोलंदाज डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय। सात चेंडू 22 धावसंख्येची गरज, स्पीडअप करा प्लीज। सात चेंडू आणि 22 धावा, UPL तिसऱ्या पर्वामध्ये आपण प्रवेश करतोय, उरण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय अनुभवतोय। गोलंदाज अंतिम चेंडू विकी मात्रे, ओ अपील झाली, फिंगर रेस, इथे मात्र कमबॅक केलंय, अगदी आपलं ब्रह्मास्त्र काढलं आणि मात्र ते सोडून दिलं सरळ यष्ट्यांच्या मधोमध, LBW स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद। बावीस धावसंख्या, 60-40 मॅच आहे, 60% मॅच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे, 40% फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे। खऱ्या अर्थाने एक्सप्लेनेशन देऊ इच्छितो, याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो का पर्सेंटेज दिली, कारण चार मोठे फटके हवे आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये, ते आपण सर्वांनीच पाहिलं कठीण आहे मारणं, आणि एका षटकामध्ये ते चार फटके येणं येऊ शकतात, परंतु थोडस कठीण आहे, त्यामुळे पर्सेंटेज थोडीशी मायनस होते, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये। पियुष, तुमच्या हातामध्ये बॅट आहे, ऑन स्ट्राईकला तुम्ही आहात, गोलंदाज कुणी असू द्या, चार मोठे फटके पियुष आपल्याला हवे आहेत, हा एकमेव उराशी पण लावून खेळायचंय तुम्हाला, मन आणि मनगट घट्ट करून आता मात्र मैदानामध्ये ठाव ठोकून राहायचंय तुम्हाला, हीच ती वेळ आहे। गोलंदाज दीपक, व्हाईट बॉल, एक धाव संख्या आणखीन कमी होणार चेस मधना, सहा चेंडू 21 धावा, या इनिंग मधला दुसरा एक्स्ट्रा बॉल आमचे स्कोरर आम्हाला सांगतात।
करण सकाळपासून आपण पाहतो स्कोरर जोडलेला आहेत करण कोळी. ओ इनसाइड आउट स्लॅश केलं होतं परंतु इथे मात्र आपण पाहतो हा डॉट बॉल येतोय. जोरात स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता डॉट बॉल हा उत्कंठा वाढवून जाईल. आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुद्धा स्वतः घेतलेलं आहे नयन थळी. आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू करंजा गावातील हा ट्रम्पकार्ड खेळाडू. खऱ्या अर्थानं याच्या नावानं या खेळाडूच्या नावानं करंजा संघ सुद्धा ओळखला जातो इतका ताकदीचा हा खेळाडू पाहतो. परंतु पियुष ठाकूर आपण पाहतो सध्या स्ट्राईक एंडला आहे. चेअरअप केला जातो एनर्जी वाढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो आपल्या गोलंदाजाचं मनोबल वाढवण्याचं 100% प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूनं थोडस चिंतेचं वातावरण पाहायला मिळतोय पियुषच्या डगआउट मध्ये. ओ फटका हवेत आहे स्वतः गोलंदाज खाली जातोय. ओ माय गुडनेस लाजवाब झेल लाजवाब झेल टिपला जातोय आणि इथे मात्र आणखीन मॅच आता अडकलेली आहे. आणखीन एक खेळाडू पियुष ठाकूर कॅप्टन इथे मात्र होतील झेलबाद. नवीन खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक एंडला असेल. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे त्या नियमावलींचं उल्लंघन पालन खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये केलं जातोय त्यामुळे नवीन खेळाडू आता मात्र ऑन स्ट्राईकला असेल. फलंदाचं नाव सांगा शंतनू. ट्वेल्थ मॅनला सुद्धा नाव नाही माहिती कारण ट्वेल्थ मॅन उरण तालुक्याचे आहे त्यामुळे सगळ्यांचीच नावं कधी कधी माहिती नसतात. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ शॉट अफलातून फटका आणि इथे मात्र या सामन्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केलाय. येतोय षटकार पंधरा धावसंख्या. ज्यावेळी षटकार बसला ना त्यावेळी सर्व प्रेक्षकांनी एक प्रश्न काढला असेल या खेळाडूला अजून का ठेवला होता डगआउट मध्ये. खरच अशा प्रकारे शॉट्स खेळला होता. तीन चेंडू 15 धावसंख्या एव्हरी रिझल्ट पॉसिबल सगळं काय होऊ शकतोय कारण आता तर सुपर ओव्हर सुद्धा आहे. तीन चेंडू 15 धावसंख्या हा चेंडू महत्वाचा आहे. शंतनू या चेंडूवर एक मोठा शॉट खेळलात ना तर मात्र पुन्हा एकदा तुमचा संघ व्हेंटिलेटरवर येणार मात्र शंका नाही. सीपीआर दिलेला आहे अजूनपर्यंत जिवंत ठेवलाय संघाला. चला दोन्ही संघ अजूनपर्यंत व्हेंटिलेटरवर आहेत असंच म्हणावं लागेल. राऊंड द विकेट्स लाजवाब अपील झालेले खऱ्या त्यांना बॉल कॅरी सुद्धा झाला होता परंतु बॅट पिचला ब्रश झाली. लाजवाब प्रेशर मध्ये काय गोलंदाजी आतळली या गोलंदाजांना. यंगस्टर आहे दीपक घरत वय वर्ष फक्त आपण पाहतोय 22 ते 23 वयोगटातील हा गोलंदाज. कॅप्टनसी टेस्ट झालेली आहे मगासपासनं मी म्हणतोय खऱ्या अर्थानं कॅप्टनसी आज टेस्ट होणार आणि नयन नॉन स्ट्राईक एंडलाच आहे अजूनपर्यंत. परंतु गुड्डू याची कॅप्टनसीची दाद द्यावी लागेल. दोन चेंडू 15 धावा अनलेस एखादा खराब चेंडू फेकला तर फुल टॉस बॉल तो सुद्धा मिस केला जातोय. आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे एक चेंडू चांगला फेकायचा आहे. आता मात्र गोलंदाज तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे लीगल चेंडू फेकायचा आहे इकडे तिकडे एक्स्ट्रा काय करायला जाऊ नका तुम्ही. शेवटचा बॉल आहे स्टँड अँड डिलिव्हर उशीर झालाय शंतनू
हरकत नाहीये. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. मोठ्या भावाने इथे मात्र आपण पाहतो बाजी मारलेली आहे. गुड्डूचा संघ विजयी होतोय. पराभूत संघाचं सुद्धा खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय असं पहिल्या षटकामध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहतोय 14 धाव संख्या आल्या होत्या. काय सुरुवात केली होती परंतु त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलं. मॅन ऑफ द मॅच पाटील सर, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित दर्शवायचे आहे. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मॅचेस असणार आहेत. याच गावातला सुपुत्र अंकेश कामोटकर कॅप्टन्सी मध्ये दिसेल. अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठीजी संघाचा संघनायक. त्यांच्या विपक्ष असेल श्री स्वामी समर्थ सोनारी. पहिली लढत आणि दुसरी लढत असणार आहे अर्थातच मयूर सिक्युरिटी फोर्स जासई विपक्ष गावदेवी गावठाण. हे चार संघ खेळताना दिसतील आपल्याला आणि त्या अगोदर पहिली मॅच असणार आहे. चला गुड्डू, तुमची मॅच संडेला असेल याची दखल घ्या आणि पियुष सर, प्रियाल सर, आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. मॅन